आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पक्ष सोडला असा आरोप करणाऱ्यांना निवडणुकीत विक्रमी मतदान घेऊन उत्तर देणार भाजपचे कार्यकर्ते अप्पासोबत्ते यांची महानकारी न्यूजशी बोलताना प्रतिपादन. पक्ष सोडला असा आरोप करणाऱ्या विरोधकांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारवाड मधून भाजपला विक्रमी मतदान घेऊनच उत्तर देणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे कार्यकर्ते अप्पासोबत्ते यांनी महानकारी न्यूजशी दिलेल्या मुलाखतीत केले. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये आज आम्ही या ठिकाणी बारवाडचे या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते लीडर मी अप्पासोबत्ते यांची या ठिकाणी मुलाखत घेत आहे. आजच्या या मुलाखतीमध्ये आपलं बत्ते साहेब स्वागत. नाव सांगा. आजच्या या मुलाखतीमध्ये मी बत्ते साहेब आपल्याला एक पहिला प्रश्न विचारतो की आज बारवाड सोडून बाहेरच्या गावामध्ये आपल्यावर आरोप केले जात आहेत की आपण या ठिकाणी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला असे आपल्यावरती आरोप केले जात आहेत, याबद्दल आपल्याला काय सांगा? हे कुठली पर्यावरण काय चर्चा केलेली चुकीचे आहे. आणि मी कट्टर म्हणजे माझं मतदान आल्यापासून मी बीजेपीचाच आहे आणि अजून पण मी बीजेपीचाच आहे. आणि म्हणजे हे झाल्यापासून माझं मतदान आल्यापासून मी बीजेपीला मतदान दुसरीकडे माझं मतदान जाईतच नाही आणि अजून पण मी बीजेपीच करणार. तुम्ही बीजेपी सोडला हे जे म्हणाले हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. कोण म्हणतं हे चुकीचं आहे? मी कुठं अजून परवेज नाही काय नाही. उगाच हे अफवा उठवाल्या भाजप दुसरी कार्यकर्त्यांनी. मग तुम्ही तुमच्या इथे लोकल बारवाड स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांच्या बद्दल किंवा नेते मंडळाबद्दल तर नाराज आहात का? ही मागची आमची पंचायतच्या बद्दल नाराज होती. कार्यकर्ते यांच्या बद्दल नाराज होती. मग त्या टायमाला वहिनींचे काही आमचे काय नाही वहिनींचं आमचं फोनवर चर्चा सगळं होत आहे. आमचे काम पण पंचायतला उद्योग खाते एनआरजीचे काय असेल ते पण पीडब्ल्यूची बदली का असेल ते केलं आहे. आम्ही काय एनआरजी नावच होणार नाही. फक्त कार्यकर्त्यांच्या माझी हे आता नाही. मग त्या टायमाला तेव्हा आमची काम म्हणजे पंचायतला आमचे मिसेस ग्रामपंचायत अध्यक्ष आहेत आणि 80 ते 85 लाखाचं काम झालेलं आहे आणि आता 10-10 लाखाच्या 2 अंगणवाडी मंजूर झालेल्या आहेत आणि पंचायत राजीव गांधी वहिनींच्या पिलांमधून राजीव वहिनीने ऑर्डर कॉपी घेतलं यांनीच राजीव गांधी इथन हे 18 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. हे पण बांधायचं आहे. हे मंजूर पिलान सगळं झालेलं आहे. आचारसंहितामुळे तटलेलं आहे आणि 45 एवढं काम नव्हते. जवळजवळ 45 लाखाचं प्लॅन आम्ही 28 तारखेला मिटिंग घेत आहोत. या 28 तारखेमुळे तटले ठेवून प्लॅन केलेला आहे आम्ही 45 लाखाचं आणि अजून पण आमचं एक पंचायतला एक म्हणजे आम्ही ग्रामपंचायत मिसेस अध्यक्ष असताना सगळी काँग्रेसची विरोध असताना मेजॉरिटी यांची असताना तर 1 कोटी 15 लाख पर्यंत आमचं आता सध्या कामाची आमची सुरुवात झालेली आहे आणि काम झालेलं आहे. वहिनींचं पण काम आमच्या ह्याच्या झालेला. इदवा घर मी संजू देसाई आमचं भाजपचे कार्यकर्ते गुंदर निर्माण स्वतः इनकम लोकांचे 20 इदवा कार्यकर्ते. मी स्वतः रात्री 12 वाजता लखनापूरला पीडीओची सही घेऊन 12 वाजता फायला दिले. इदवा घर मी स्वतः आणि संजू देसाई यांनी मला मदत करून आम्ही स्वतः इदवा घर गरिबांनी दिले. कार्यकर्ते मी झटपटलेला आणि इथन पुढे पण 75 ते 70% बीजेपीला मतदान होणार. आणि मी म्हणजे तुम्ही जे भाजप सोडला आहे तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला या पूर्णपणे अफवा आहे. ती अफवा आहे. चुकीचं आहे. कोण म्हणाल ते अजून पण काही नाही. एवढं मी कसं पहिलेपासूनच माझं कसं धर बीजेपीच आहे मी आणि अजून पण पवन पाटील यांच्या संघात पण माझी बैठक झाल्या. जयमानच्या संघात झालं. बिरेश्वर एकसमाज शाखेचे चेअरमन यांच्याबरोबर झाल्या. वहिनींच्या संघात फोन झालेला आहे. अण्णांच्या संघ झालेला आहे आणि मी बीजेपीच आहे आणि बीजेपीच करणार. 75 ते 70% मतदान होणार. बारवाडमध्ये बीजेपी वाढीसाठी किंवा यंत्रणेच्या व्यूहरचनेमध्ये प्रचार यंत्रणेमध्ये तुम्ही नेमकं कशा पद्धतीने कार्य करा? मी प्रचार आता सध्या तुम्हाला सांगतो. मी आपली किती आहे बीजेपी कार्यकर्त्यांनी खरं दिलेलं आहे. पंचायत मी निवडून झाल्यापासून 1 कोटी 25 लाखाचं काम झाल्याचं सगळं झालेलं आहे. आणि न पुढे ह्या लोकांनी मी कुठं कुठं काय झालं मी स्वतः मी विशेष आमची बालकीन आम्ही स्वतः गाठ पडणार. मला मी वहिनीसाठी किती टक्के 75-70% होणार आहे 100% ह्यात काय वाद नाही. आणि जास्तीत जास्त घर बीजेपी कार्यकर्ते असून कुणाला दिली मी गरीब असणे. मी आमची पंचायत नवीन आल्यापण अजून आमचं 5 वर्ष आहे. आता झाले 28 ते 29 महिने झालेला आहे. आम्ही करेक्ट एक सांगतो तुम्हाला साहेब. या
काही फरक पडणार नाही आणि ह्या लोकांनी मी भेट घेत मारवले. माझी स्वतः मी प्रचार करताना माणूस आहे. ज्या पहिला पण मी स्वतः धरपडलेला इकडचं जीवाचं रान करणारा माणूस मी. बीजेपीचा आणि बीजेपी जरांना लोक अपवाय उठवून द्या नाही काय पाहिजे ते करून हे बीजेपीलाच मतदान होणार. मी स्वतः आता प्रचार काय करते करत नसेल तर हे स्वतः मी प्रचार मी आणि विशेष आम्ही काम किती पंचायत मध्ये आमच्या कुठल्या कुठल्या गटाने असू दे मशान मरगुबाई हिज आंबेडकर भवन मध्ये 40-30 हिचं काम म्हणलं पण 4 ते 4.5-5 लाखाचं काम झालेलं आहे. ह्या लोकांनी पण मी समोर मी मालकीने आम्ही गाठ पडाले. आम्हाला फक्त वहिनींच्यासाठी आणि वहिनींच्या घर बघून काय वहिनींच्या घर बघून हे मतदान 100-75% मतदान होणार. वहिनीने असं काम केलेलं आहे आणि इथनं पुढं 100% आल्यासारखं आहे आणि अफवाही उठवले ती खोटी आहे. महानकरी न्यूज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर ही चर्चा यापुढे अशीच. या मुलाखतीमध्ये मी पुन्हा एकदा आपल्याला स्वागत करतो आणि आपल्याला मुलांची साहेब कसं आहे माहिती आहे. आता माझ्या दोस्तावर जो आरोप ठेवला की बाबा बीजेपी सोडून काँग्रेसमध्ये गेलं तर असं कदापि 100% असं होणार नाही. कारण माझा मित्र फक्त पक्षवाढीसाठी शाळेच्या विद्यार्थी दशेपासून हा पक्ष तळापा घराघरात जाऊन उमऱ्या उमऱ्यावर जाऊन प्रचार करून आता हे पक्ष वाढवायचं काम केलेलं आहे. आणि आता कुठेतरी लोकांचं नाव ठेवत असतील असं कधीही शक्य होणार नाही. आणि बीजेपीचा राहणार आणि बीजेपीच काम करणार. काय झालं तर मी बीजेपीच राहणार आणि जे माझ्या दोस्तावर अपवा ठेवल्यात ही चुकीचे आहे पूर्णपणे चुकीचे आहे. महानकरी न्यूज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच मध्ये मुलाखतीला पुन्हा एकदा सुरुवात होते. पुढील प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं या ठिकाणी. चर्चेमध्ये आपण काय सांगाल आपल्या अशी जी चर्चा झाली आमची सरपंच सोबत ते खरोखर ते निष्ठावून भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि खरोखर त्यांनी आजपर्यंत जे विकास कामं राबविलेले आहेत ते भरपूर चांगल्या रीतीने राबविलेले आहेत. त्यांनी कधीही पैशाचा विचार केला नाही. स्वतःचे पैसे घालून अगदी पक्षवाढीच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि गावच्या कामासाठी त्यांनी चांगला भरपूर केलेले आहेत. गोरगरिबांची आश्रय योजना असून दे पेन्शन योजना असून दे आणि स्वतः राबून स्वतःनं जास्तीत जास्त प्रयत्न करून आमच्या गावासाठी त्यांनी भरपूर कार्य केलेले आहेत. आणि आप्पा हा आपला भाजपचाच माणूस आहे. काही लोकांनी त्यांच्यावर अपवा पसरली होती मात्र ती साफ चुकीचे आहे. आणि आप्पा हा खरोखर भाजपचा आहे आणि त्यांनी वहिनीशने आणण्यासाठी भरपूर पराकष्ट कामं चालू आहेत आणि रात्रंदिवस ते आप्पा राबत आहे. आणि या ठिकाणी आप्पाने खरोखर चांगल्या या आमच्या कामासाठी योगदान दिल्याबद्दल मी सर्व आमच्या या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. या बैठकीला सुनील देसाई, सतीश देसाई, प्रवीण चौगुले, दिलीप कोणे, सुरेश इंदलकर, शिवाजी शिर्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महानकरी न्यूज साठी बारवाडहून तानाजी बिरनाळे.